नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग नांदेडमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. सलग 3 वेळा किनवटाळी माहूर विधानसभा मतदारसंघाचं महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक. प्रदीप नाईक यांनी किनवटाळी माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये भरभक्कम कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला मानाचं सन्मानाचं पद देऊन मोठं केलं आहे. मागील 15 वर्ष त्यांनी या भागाचं नेतृत्व केलं आणि या संपूर्ण डोंगराळ अति दुर्गम आणि आदिवासी बंजारा बहुल भागाचा चेहरा मोहरा बदलला. सिंचनाच्या अनेक व्यवस्था त्यांनी या भागात केल्या. पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले आणि त्यामुळे या भागात जलक्रांती घडून आली. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एक हाती सत्ता घेण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 शकले झाली, पण माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपली निष्ठा जाणता राजा शरद पवार यांच्यावर कायम ठेवली आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ राहू असं मीडियाला खणकावून सांगितलं. हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.